A-A? Aí. Yes. B-B? Badak. K-K? Kanidar. K-K? Kamang. G-G? Gokaltu. अगदी घरच्यासारखं कणीदार खमंग म्हणजेच गोकुळतू. उद्धव ठाकरेंनी मला मंत्री करण्यासाठी माझ्याजवळ पैसे मागितले होते. मी 1 कोटी रुपयांचा चेक दिला होता. जास्त पैसे देऊ शकलो नाही म्हणून दुसऱ्या वेळी मंत्री होऊ शकलो नसल्याचा गौप्यस्फोट मंत्री केसरकरांनी केलाय. पाहुयात नेमकं काय म्हणालेत केसरकर. की मी आतापर्यंत अनेक राजकीय लोकांबरोबर काम केलं, अधिक राजकीय नेत्यांबरोबर काम केलं. जेवढा आदर मी उद्धव साहेबांच्याबद्दल ठेवलेला आहे इतर कुठल्याही नेत्याबद्दल, तर पवारसाहेबांच्याबद्दल माझा आदर आहे. मोस्ट ऑफ द टाईम मी त्यांच्याबरोबर काम केलं आणि मी उद्धव साहेबांकडे मला शिवसेनेत घ्या म्हणून अजिबात गेलो नव्हतो. शिवसेनेमध्ये प्रवेश कर असं उद्धव साहेबांनी मला सांगितलेलं होतं. आणि उद्धव साहेबांनी एकदा जिल्ह्यातले कागदपत्र नेऊन बघावे. ज्या शिवसेनेचा ते उल्लेख करतात ती शिवसेना जी नारायण राणेसाहेब बाहेर गेल्यानंतर त्या शिवसेनेकडे किती मतदान होतं याची त्यांनी एकदा आकडेवारी मागवावी. साधारण 40 ते 45 हजार एवढी सगळी मिळून मतं, म्हणजे नगरपालिका, जिल्ह्यातल्या सगळ्या नगरपालिका, जिल्ह्यातल्या सगळ्या पंचायत समित्या आणि जिल्हा परिषदा मिळून त्यांना मिळत होते. मी त्यावेळेला राष्ट्रवादीचा अध्यक्ष होतो. राष्ट्रवादी आणि काँग्रेसमध्ये स्वतः नारायण राणे नेतृत्व करत होते आणि त्याच्यामुळे एक नंबरचा पक्ष काँग्रेस होता त्या काळामध्ये. त्याला काँग्रेसला साधारण 1,85,000 ते 1,90,000 दरम्यान मतं मिळायची. आम्ही 2 नंबर लावतो, आम्हाला 1,55,000 मिळायची आणि शिवसेनेला फक्त 40,000 मतं मिळायची. ज्या वेळेला एक राजकीय या ठिकाणी मोठी उलथापालथ झाली त्याच्यामध्ये आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की एवढं मोठी लढाई माझ्यामध्ये आणि राणेसाहेबांच्यामध्ये झाली हे आम्ही कधी व्यक्तिगत पातळीवर यायला दिली नाही. याच्यामध्ये आमची असलेली तत्व, कार्यकर्त्यांकडून झालेल्या चुका ह्या सगळ्या गृहीत धरून तो एक संघर्ष झाला. परंतु तो संघर्ष होण्यापूर्वी स्वतः उद्धव ठाकरे इथं आलेले होते, स्वतः बाळासाहेब ठाकरे इथं आलेले होते, त्यांची अख्खी सेना इथं उतरलेली होती. एकाच्या गाड्यांमध्ये पेट्रोलसुद्धा मिळत नव्हतं, एवढा दरारा आणि एवढा होल्ड या जिल्ह्यावर राणेसाहेबांचा होता. ह्याच्यापैकी एकालाही हॉटेलमध्ये जागा मिळत असेल तर त्यांनी सांगावं की आम्ही या हॉटेलमध्ये राहिलो म्हणून. अशी ज्यावेळेला लढाई होती अशा लढाईच्या प्रसंगामध्ये तत्वासाठी आमच्यामध्ये मतभेद झाले असतील पण ते व्यक्तिगत पातळीवरचे नसल्यामुळे मी आजपर्यंत राणेसाहेबांच्या व्यक्तिशः एकही वाईट शब्द बोललेलो नाही. तुम्ही या स्टेजवर येता, ज्याला तुम्ही येत होता त्याला तुम्हाला गाडीत कोण पेट्रोल भरत नव्हतं, राहायला कोण जागा देत नव्हतं, त्या परिस्थितीत तुम्हाला आठवत नाही. आज तुम्ही त्यांचा उल्लेख वाटेल तसा करता स्टेजवरून. ही कोकणाची संस्कृती नाही. राणेसाहेबांच्या आणि माझ्यामध्ये वाद झाले तरी ते व्यक्तिगत स्तरावर कधी गेले नाहीत म्हणून आम्ही एकत्र येऊ शकलो. परंतु त्यावेळेला जे शिवसेनेचे आलेले लोक होती त्यांना विचारा की ग्रामीण भागातली लोकं काय म्हणायची, की ते कोकणीमध्ये बोलायची, तुम्ही आमच्या गावात येऊन चला पण आमच्याकडे मता मागू नका, तो आमचा देव असा, म्हणजे आमच्याकडे अरेतुरेनेच बोलतात कोकणी लोक. म्हणजे अशा रिस्पेक्ट ज्या राणेसाहेबांच्याबद्दल होता ज्यांचं तुम्ही काही वाकडं करू शकला नाही. तुमच्या उमेदवाराची डिपॉझिटं त्यांनी जप्त केली, मागच्या इलेक्शनमध्ये त्यांनी वैभव नाईकना पराभूत केलेलं होतं. अशा वेळेला तुमचे खासदार, तुमचे आमदार निवडून आणण्यामध्ये खारीचा का होईना किंवा त्याच्यापेक्षा मोठा वाटा हा माझा स्वतः होता. मी एवढं मोठं ज्यावेळेला पाऊल उचललं त्यावेळेला मी माझ्या आमदारकीचा राजीनामा दिला, एवढा मोठा संघर्ष केला. बाळासाहेब असते तर आयुष्यामध्ये विसरले नसते. तुम्ही सगळं विसरला एवढंच नाही, आणि मला काय सांगता सावंतवाडीच्या लोकांनी येऊन मी मंत्री केलं म्हणून. मला त्यावेळेला आदरणीय पंतप्रधानांनी बोलवलेलं होतं, भारताचे संरक्षण मंत्री स्वतः मला घेऊन गेलेले होते. मी त्याच वेळेला कॅबिनेट मंत्री झालो असतो, कोकणचा इन्चार्ज झालेलो होतं. माझं राजकीय आयुष्य तुम्ही केवढं मोठं नुकसान केलं आणि बोलवून काय सांगितलं की ही लोकं सिनियर आहेत, त्या माझ्या वडिलांबरोबर काम केलं आहे, त्याच्यामुळे मी तुम्हाला कॅबिनेट मंत्री करू शकलो नाही. हे तुमचंच वाक्य होतं ना, मग लोकांच्या समोर येऊन काय बोलताय. ज्याला महाराष्ट्रामध्ये सर्वे झाला त्यावेळेला कॅबिनेट मंत्र्यांमध्ये 1 क्रमांकाला देवेंद्र फडणवीस साहेब होते आणि राज्यमंत्र्यांमध्ये 1 क्रमांकाला मी होतो. तरी पण तुम्ही माझं मंत्रीपद काढून घेतलं, मी काहीही बोललो नाही. कारण तुम्ही मागता तेवढे द्यायला पैसे माझ्याकडे नव्हते, मी कोणाकडून भ्रष्टाचार करत नाही त्याच्यामुळे माझ्याकडे पैसे नसतात. मी तुम्हाला 1 कोटी रुपये चेकने दिलेले होते आणि त्याच्याबाहेर मी पत्र दिलेलं होतं, मी तुम्हाला जी माझ्याकडे रक्कम मागितली ही मी तुम्हाला चेकने देतो म्हणून.
आम्हीसुद्धा आमच्या जमिनी कावडी मोलाने विकू शकत नाही राजकारणासाठी. त्यावेळेला मी त्यांना सांगितलेलं होतं की जमिनीच्या किमती पडल्या आहेत, आम्ही आमच्या वाडवडिलांच्या जमिनी विकून राजकारण करतो, तुम्ही मला काही वेळ द्या, मी ते पैसे भरतो म्हणून. पैसे भरायचं लेखीपत्र मी दिलेलं आहे आणि पक्षाला पैसे लागतात इथपर्यंत मी समजू शकतो. परंतु जिंकल्यानंतरसुद्धा ज्यावेळेला त्यांच्याकडे विचारकरणा करायला काही लोकं गेलेली होती, त्याला आदित्य ठाकरेंनी काय सांगितलं की त्यांनी दिलेली कमिटमेंट पूर्ण केलेली नाही. याचा अर्थ काय? इलेक्शनसाठी पैसे नाही, एवढे कोटी रुपये भरले तरच तुम्ही मंत्री, तरी पण मी त्याचा राग मानला नाही. आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स, ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा, लाईक करा कोकणचं नंबर 1 महाचॅनल कोकण सॅटलाईटचं यूट्यूब चॅनल.